तर मंडळी, झी मराठी अवॉर्ड्स 2023 आपल्या भेटीला येत आहेत आणि नेहमीच आपल्याला मोटिवेशन आणि थोडंसं कॉम्प्लेक्स देणाऱ्या ऐश्वर्याताई माझ्यासोबत आहेत, कारण का सोशल मीडियावर आपण त्यांचा डान्स पाहतो पण हे काहीतरी वेगळंच होतं. ऐश्वर्याताई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशा आहात? मजेत, एकदम छान छान दिसतं. आणि आम्ही आता परफॉर्मन्स पाहिला, हॉटनेस म्हणजे लेवल पार होता तो. तर काय म्हणाल, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं की असा एखादा ॲक्ट असणार आहे, थोडंसं पहिलं असं वाटलं की कसं होणार आहे? नाही, ॲक्च्युली मला करायचंच होतं. मला असं वाटतं की थोडंसं स्वतःला लिमिटेशन्सच्या बाहेर पुश करायला हवं आपण. म्हणजे मी जमत नाही या सगळ्या झोनमध्ये बरीच वर्ष काढली आणि लोक आता दोन्ही बाजूनी बोलतात, तर म्हणे या वयात काय. तर माझं असं होतं की वय जसं वाढत जातं तसं आपल्याला एक जाणीव होत जाते की वय संपत आलं आहे. आपल्याला जे कराय वय संपत, आयुष्य संपत आलं आहे आणि जे करायचं आहे ते आपण जो काळ हातात आहे, जो वेळ आहे, तेवढ्यात करून घेतलं पाहिजे. आणि मला आता ती भीती नाही वाटत की मी वाईट केलं तर, किंवा मला माझ्या ऑड ॲक्शन झाला तर मला लोक हसतील. मग मी ते ॲक्सेप्ट करते की मी स्वतः हसते, पण ॲटलीस्ट ट्रायआउट करायला काय हरकत आहे. आणि जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा मी म्हटलं की मी डान्सर नाही आहे, त्यामुळे डेफिनेटली खूप सोप्या ॲक्शन्स सांगितल्या गेल्या. मेहनत घेतली, मी 50% पोहोचले त्या ॲक्शन्सपर्यंत किंवा त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्यापर्यंत, पण ॲटलीस्ट मी स्टेजवर परफॉर्म केलं हे समाधान मला खूप आहे. मॅम, असं वाटत नाही की तुम्ही डान्सर नाही आहात, किंवा ते दडपण आलं होतं सुरुवातीला की मला कसं जमणार आहे, कारण ते इतकं फ्लॉलेस वाटत होतं. आणि अदाकारी म्हणजे सोबत धनश्री आणि विदिशा आहेत, म्हणजे चार चांद लागले तिघींनी मिळून. पण सुरुवात म्हणजे प्रॅक्टिसचं आम्हाला किस्से सांगितले की कसं एकमेकांना धडकत होता तुम्ही काय. अरे, प्रॅक्टिसच्या वेळेला मी तेच म्हणले ना की एकतर आरशात बघून त्या फ्लोअरला प्रॅक्टिस करायची असते, तर मग आरशात बघताना आपल्याला जे दाखवतं त्यांचं राईट हँड आहे, लेफ्ट हँड आहे, हे सगळं इथूनच गोंधळ असतो, कारण आपण सवय असतो. हां, त्यामुळे बरं, मग ते बघताना ती सोपी वाटते, अच्छा असंच करायचं, करताना कळत नाही पाय कुठे गेला, हात कुठे जायचा आहे. तर ह्या सगळ्या गमती जमती होतात, पण व्हिडिओज त्यांनी आम्हाला शूट करून दिले होते त्यांचे, मग ते रोज बघून बघून आम्हाला प्रॅक्टिस करता आली आणि झालो, पोहोचलो इथेपर्यंत. जेव्हा मिरर सोबत आपण शूट करतो आणि डिरेक्टली स्टेजवर गेलो, अरे काहीच नाही आहे समोर, आपल्याला कळणार कसं काय. नाही, मला असं वाटतं की एकदा तुम्हाला तुमच्या त्या स्टेप्सचा कॉन्फिडन्स आला ना की मग समोर आहे कुणी नाही आहे कुणी याचा काही फरक पडत नाही. पण त्या स्टेप्स करण्यात तो कॉन्फिडन्स एकदा आला पाहिजे की हा जमत आहे मला, भले माझ्या पद्धतीने जमत आहे पण मला जमत आहे, हा कॉन्फिडन्स येणंच महत्त्वाचं असतं. परफॉर्मन्स तर भारी आहेच, पण यावेळी सातव्या मुलीची सातवी मुलगीला नॉमिनेशन्सही भरपूर आहेत आणि प्रेमही मिळतं प्रेक्षकांचं, काय सांगायला आवडेल? एक आम्हाला आता एक दीड वर्ष झालं आणि आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो आहे, लोक कनेक्ट झाले आहेत, म्हणजे आमची फॅमिली त्यांना त्यांच्या शेजारची फॅमिली वाटते, त्यामुळे नॉमिनेशन्स खूप आहेत. आणि मला असं वाटतं की नक्कीच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, कारण आमची ओळखही चांगली झाली आहे. कोण कुणाची रिलेशन्स काय आहेत, कुठलं कॅरेक्टर काय आहे, हे प्रेक्षकांना आता चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे ज्या ज्या कॅटेगरीत नॉमिनेशन्स आहेत त्या कॅटेगरीत डेफिनेटली आमची ओळख वेगळी असू शकते. तिथे थोडासा परफॉर्मन्स पाहिला आहे पण प्रेक्षकांनी लवकरच पाहावा, 4 तारखेला आम्हाला पाहायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच ताईने, असंच आम्हाला मोटिवेशन देत राहा. थँक्यू सो मच.